त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या शोभायात्रेकडे लागलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथून अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठवल्या जाणाऱ्या सागवान लाकडाची काष्ठपूजन केली जाणार असून ही पूजा झाल्यावर शोभायात्रा निघणार आहे. आणि बल्लारपूर इथं मध्य भारतातील सगळ्यात मोठं लाकूड विक्री केंद्र आहे, तर या लाकडावर विविध प्रक्रिया करून कलाकुसरीसह अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहासाठी ते वापरलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमधून जे आहे ते लाकूड ते FDCM कार्यालय चंद्रपूरचं बल्लारपूर इथे तिथे पोहोचलेलं आहे. अशा प्रकारे हे कटिंग केलेलं जे सागवान आहे ते पोहोचलेलं आहे. आता इथून उद्या जे आहे त्याची विधिवत पूजा करून हे जे लाकूड आहे ते अयोध्या इथे रवाना होणार आहे. एक भव्य शोभायात्रा उद्या होणार आहे. नेमक्या या जी लाकूड आहे याची काय नेमकी विशेषता आहे आणि किती प्रमाणात मागणी करण्यात आली या संदर्भात आपल्यासोबत FDCM चे अधिकारी आहेत. सर, हे नेमकं किती मागणी करण्यात आली आहे आणि काय विशेषता याची? सर्वसाधारणपणे 1855 घनफूट एवढ्या लाकडाची मागणी करण्यात आलेली आहे. आणि याची विशेषता म्हणजे याचा जो गुणवत्ता, दर्जेदारपणा, याचा टिकाऊपणा आणि कुठलाही किडींचा यावर अटॅक होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकर्षक याचा ग्रेन पॅटर्न आणि रिंग पॅटर्न जो आहे, त्यामुळे त्याला जी चकाकी असते ती वर्षानुवर्ष तशीच राहते. हैदर शेख, News18 लोकमत, बल्लारपूर, चंद्रपूर. तर अनेक देशांची दशकांची परंपरा असलेल्या शिर्डीतील रामनवमी उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आणि पुढचे 3 दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत. शिर्डीतील रामनवमी उत्सवानिमित्तानं आज पहाटे काकड आरतीनंतर साई मंदिरातून फोटो आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली असून शिर्डीत रामनवमीच्या पहिल्या दिवशी खूप मोठा उत्सव पाहायला मिळतोय. तर साईबाबांचं मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजलेला आहे. फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आली आहे, तर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. आणि 3 दिवस विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार असून उद्या रामनवमी उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे. आणि येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या दर्शन, निवास, भोजन आणि सुरक्षेची काळजी ही साईबाबा संस्थानकडून घेण्यात येते. आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी.